नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि विविध स्तरावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आजपासून 2 दिवसांच्या काश्मीरकडे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मेडीगट्टा धरणासंदर्भात महाराष्ट्र तेलंगणा दरम्यान अखेर सामंजस्य. देशभरात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीची धामधूम. दहीहंडी उत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं सर्व संबंधितांनी पालन करण्याचं गृह विभागाचं आवाहन. सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेल्या डाळींचे आणि शिधापत्रिकेवरील डाळींचे दर यातला फरक काढून टाकण्याची नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची ग्वाही. आगामी महापालिका निवडणुकीत गटागटाचं राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आवाहन. आणि देशाच्या अनेक राज्यात निर्माण झालेल्या पुराचा लाखो लोकांना बसला फटका. केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर मदत सुरू. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या भागातल्या परिस्थितीचा आढावा घेतील. केंद्रीय गृह सचिव राजीव मोहंती देखील सिंह यांच्याबरोबर काश्मीरला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राज्य सरकार तसंच स्थानिक प्रशासनाबरोबर राजनाथ सिंह चर्चा करणार आहेत. यावेळी ते विविध राजकीय पक्षांबरोबर देखील बैठका घेतील. गेल्या महिनाभरात सिंह यांचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे. लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करून लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला तसंच जवानांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. दरम्यान जम्मू काश्मीरमधली परिस्थिती हळूहळू निवळत असून अनेक भागातली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचं पाकिस्तानातलं वास्तव्य सिद्ध करण्यासाठी भारतानं त्याच्या पाकिस्तानातल्या ठावठिकाणांबाबत दिलेल्या 9 पत्त्यांपैकी 6 पत्ते दाऊदचेच असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं स्पष्ट केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळानं याचा पाठपुरावा केल्यानंतर हा खुलासा केला आहे. दाऊदनं पाकिस्तानात आश्रय घेतल्याचं भारताचं ठाम मत असून त्याला दुजोरा देण्याकरता गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातच भारतानं दाऊदच्या पाकिस्तानातल्या 9 ठिकाणांबाबत संयुक्त राष्ट्रसंघाला माहिती दिली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या स्पष्टीकरणामुळे सत्य समोर आलं असून भारताला ते आधीपासूनच ठाऊक असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. 70 साल आझादी याद करो कुर्बानी या गेले 15 दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमाचा काल समारोप झाला. नवीन पिढीला स्वातंत्र्याच्या लढाईची आणि नीतीमूल्यांची माहिती करून देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. अनेक केंद्रीय मंत्री तसंच भाजपा खासदारांनी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ठिकाणांना भेटी देऊन शहीदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर प्रस्तावित असलेलं मेडीगट्टा धरण आणि बंधार यांच्या संदर्भात आंतरराज्य सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत मुंबईत हा करार झाला. या करारामुळे 30,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून उपसा सिंचन योजनांना 12 महिने शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे. या कराराअंतर्गत चनाखा कोरटा आणि तुमडी हेटी या बंधाऱ्यांचं आणि मेडीगट्टा धरणाचं काम सुरू होऊ शकेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना या धरणाचा लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या धरणामुळे राज्यातलं एकही गाव विस्थापित होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यात विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी सरकारनं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे राज्यातल्या प्रलंबित विमानतळांचा तत्काळ विकास करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासह विमान वाहतूक मंत्रालयातले अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिर्डी अमरावती गोंदिया नाशिक जळगाव नांदेड सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विमानतळ उभारणीचा प्रस्ताव असून राष्ट्रीय विमान वाहतूक धोरणात या 10 विमानतळांचा समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. शिर्डी विमानतळाचं काम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल तर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथं नवं विमानतळ बांधण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाहणी केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी तात्पुरती आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हे विद्यापीठ सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इथं सुरू आहे. ही मुदत 2017-18 पासून संपुष्टात येणार आहे. त्यासाठीची जागा ताब्यात घेऊन बांधकाम करण्यासाठी कालावधी लागणार आहे.
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन याबाबत तोडगा काढण्यात येईल असंही ते म्हणाले. देशभरात आज जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत गिरगाव इथल्या श्री राधा गोपीनाथ मंदिरात भक्तीगायनाचा कार्यक्रम झाला. जुहू इथल्या इस्कॉन मंदिराचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या मंदिरात आज पहाटे भजनाचा कार्यक्रम झाला. अनेक भाविक यावेळी उपस्थित होते. जन्माष्टमीनिमित्त मंदिरात विविधरंगी फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं दहीहंडी उत्सव मंडळांनी पालन करण्याचं आवाहन गृह विभागानं केलं आहे. दहीहंडी उत्सवासंदर्भात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयानं निर्देश दिले आहेत. या निर्देशांचं पालन दहीहंडी उत्सव मंडळ आणि संयोजकांनी करून दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त असू नये. संयोजकांनी गोविंदांना हेल्मेट, सुरक्षा बेल्ट, कुशन पुरवावेत. दहीहंडीत भाग घेणाऱ्या गोविंदांची नावं, पत्ता, फोटो आणि वयाचा दाखला संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा. गोविंदाच्या विम्याची माहिती द्यावी. मंडळांनी वैद्यकीय प्रथमोपचाराची आणि रुग्णवाहिकेची सोय करावी. तसंच यासंदर्भात मंडळांनी हमीपत्र द्यावं. दहीहंडी उत्सवाच्या जागेची माहिती आगाऊ संबंधितांना द्यावी. राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल रुग्णवाहिकेचा वापर संयोजकांनी करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. मात्र काळानुरूप या उत्सवात बदल होत असून पूर्वी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सादर होणारे देखावे आता बदलत आहेत. सामाजिक जीवनात होत असलेल्या बदलांचा परिणाम या देखाव्यांवर झाला असून सध्या त्यावर गाजलेल्या चित्रपटांसह मालिकांचा मोठा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय सद्यस्थितीवर आधारित पर्यावरण आणि त्याविषयी जनजागृतीपर संदेश देणारे देखावे उभारण्यात येत आहेत. तूर डाळींचे भाव आटोक्यात ठेवण्यात येतील. तसंच सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेल्या डाळींचे दर आणि शिधापत्रिकेवरील डाळीचे दर यातला फरक काढून टाकू अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. नागरिकांना शिधापत्रिकेशिवाय खुल्या बाजारात 95 रुपये प्रति किलो भावानं तूरडाळ विक्री करणाऱ्या केंद्राचा शुभारंभ बापट यांच्या हस्ते वाशीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्यानं विनंती केल्यानंतर केंद्रानं 21,000 क्विंटल तूर डाळ उपलब्ध करून दिली. 30 डाळ 95 रुपये प्रति किलो दरानं विक्री उपलब्ध करून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत गटातटाचं राजकारण न करता सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमरावती इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. विद्यमान सरकारची कामगिरी अतिशय निराशाजनक असून लोकांना आता काँग्रेसच हवी आहे, त्यामुळे सध्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्याची गरज असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. या बैठकीत पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आमदारांसह अमरावतीचे पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. समाजात अवयवदानाला चालना मिळावी तसंच गरजूंना वेळेवर आवश्यक अवयव उपलब्ध व्हावेत यासाठी 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अवयवदान जागृती महाअभियान राबवण्यात येणार आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत सांगितलं. अवयवदानाला समाजात चालना मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या वतीनं हे महाअवयवदान अभियान संपूर्ण राज्यात एकाच वेळी तालुका ते राज्यस्तरावर राबवण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनातर्फे महिला ई हाट ऑनलाईन मार्केटिंग पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. महिला आणि बालविकास विभाग तसंच महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे या पोर्टलचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सव तसंच या सणासुदीच्या काळात
रायगड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहील यासाठी शासन प्रशासन आणि शांतता कमिटी तसंच सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहावं असं आवाहन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी अलिबाग इथं केलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सणासुदीच्या कालखंडात रस्ते आरोग्य वीज पुरवठा वाहतूक या बाबींवरही सविस्तर चर्चा झाल्याचंही मेहता यांनी सांगितलं. आगामी काळातील सर्व सण सर्वांच्या सहकार्यानं योग्य रीतीनं साजरे करून जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखू असंही मेहता म्हणाले. खेड्यातल्या लोकांपर्यंत पाणी आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण सेवा पोहोचवण्यासाठी दर्जेदार काम करून त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केलं. नाशिक इथं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्वच्छता आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे खेड्यातल्या नागरिकांचा सर्वात जास्त खर्च वैद्यकीय उपचारांवर होतो. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवून गावाला शुद्ध पाणी देता येईल असं भुसे यावेळी म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गाव हगणदारी मुक्त करण्याबरोबरच डासमुक्त गावासारखे उपक्रम राबवणंही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम ई लर्निंग पुस्तकं गणवेश देण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी यासाठी शासकीय निधींसोबत गावातल्या दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था आणि माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. धनगर आणि बहुजन समाजाचं दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानच्या पर्यटन विकासावर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं आहे. गुढीपाडव्यानंतर आरेवाडीत भरणाऱ्या मोठ्या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यातले सुमारे 5 लाख भाविक हजेरी लावतात. यात मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. इथल्या विरोबा मंदिराचा जीर्णोद्धार भाविकांनी लोकवर्गणीतून केला असून या ठिकाणी सुवर्णकलश बसवण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे या क्षेत्राच्या पर्यटन विकासावर आतापर्यंत 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 12.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. देशाच्या अनेक राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसंच संबंधित राज्य सरकारं युद्धपातळीवर काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 60 पथकं मदत आणि बचाव कार्य करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पूरस्थितीबाबत चर्चा केली. बिहारमधली पूरस्थिती गंभीर असून 12 जिल्ह्यातल्या सुमारे 24 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातही पूरस्थिती बिकट असून अलाहाबादमधल्या 190 गावांना पुरानं वेढलं आहे तर गेल्या 24 तासात गाझीपूरमधल्या 75 गावांना पुराचा फटका बसला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि विविध स्तरावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आजपासून 2 दिवसांच्या काश्मीरच्या दौऱ्यावर. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मेडीगट्टा धरणासंदर्भात महाराष्ट्र तेलंगणा दरम्यान अखेर झाला सामंजस्य करार. देशभरात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीची धामधूम. दहीहंडी उत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं सर्व संबंधितांनी पालन करण्याचं गृह विभागाचं आवाहन. सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेल्या डाळींचे आणि शिधापत्रिकेवरील डाळींचे दर यातला फरक काढून टाकण्याची नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची ग्वाही. आगामी महापालिका निवडणुकीत गटातटाचं राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आवाहन. आणि देशाच्या अनेक राज्यात निर्माण झालेल्या पुराचा लाखो लोकांना बसला फटका. केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर मदत सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.